नमस्कार मित्रांनो, मी मोतीराम दजाटे। मी म्हणजे माझा प्रवास सुरू झाला होता, नक्कीच पहिला दिवस होता पुणे ते अमृतसरमधला। आणि मी सकाळीच येऊन पोहोचलो, म्हणजे रात्रभर मला झोप लागत नव्हती। हे पुणे स्टेशनला आलो म्हणजे फर्स्ट टाईम मी पुणे स्टेशन बघितलं। इतके दिवस फक्त मी संध्याकाळीच जात होतो पुणे स्टेशनला, कारण पनवेल ते नांदेड गाडी ही आमच्या गावाकडे जात होती, पण फर्स्ट टाईम मी पुणे इथं जात होतो। म्हणजे थोडंसं मला एक वेगळं वाटत होतं, आणि प्रवास करायचा प्रवास कोणाला आवडत नाही, त्यामुळे जास्त एक्साइटमेंट होती। सकाळचं वातावरण, त्यात मुंबईला जातो पहिला दिवस मुंबईमध्ये, म्हणजे असं प्लॅनिंग माझं एकदम भन्नाट होतं की इकडे जायचं आहे तिकडे जायचं आहे, म्हणजे जबरदस्त होतं प्लॅनिंग। बसलो गाडीमध्ये, गाडी सुरू झाली आणि माझा प्रवास लोणावळ्यापाशी येऊन ठेपला। लोणावळ्याचं सुंदर दृश्य बघून थोडक्यात म्हणजे असं मनाला वाटलं की यार लोणावळ्याचा प्रवास अशा प्रकारे आमचा इथे संपला। गाडी सुरू झाली मुंबईच्या दिशेने, लोकल दिसले की समजून घ्यायचं की मुंबई सुरू झाली। मुंबईतल्या लोकांची धावपळ बघूनच थोडंसं वाईट वाटतं, कारण पुण्याला एवढी धावपळ नाही असं मला वैयक्तिक वाटते, पण मुंबई एक मुंबई आहे। त्यानंतर थोडक्यात मी पोहोचलो गेटवे ऑफ इंडियाला। तिथे एवढं गर्मी होत होती, एवढी गर्मी होत होती, परेशान झालो। सकाळी 10:30-11 वेळी एवढी गर्मी होत होती ना, बस लोक प्रत्येकजण आपापल्या आयुष्यामध्ये थोडक्यात एन्जॉय करायला होतं। नेमकी त्या दिवशी ईद होती, त्यामुळे मोठ्या प्रमाणावर मुस्लिम बांधव फिरायला आले होते। आणि मुंबई मेरी जान म्हणल्यासारखं इथे प्रत्येक प्रांतातले आणि फॉरेनर देखील लोक आले होते। हॅकिंग म्हणजे दिसत नाही आहे बघा, त्यावेळी राजाने 5व्या राजासाठी काहीतरी सन्मानार्थ गेटवे ऑफ इंडिया हा केला होता। आणि समुद्र बघायची माझी दुसरीच वेळ होती, त्यामुळे थोडंसं वेगळं वाटत होतं, कारण मी फर्स्ट टाईम जेव्हा आलो होतो तेव्हा मी एक्झामला आलो होतो आरबीआय रेल्वेच्या, पण ह्यावेळेस काहीतरी मेन मी फिरायलाच आलो आहे, त्यामुळे वेगळी एक्साइटमेंट होती। थोडासा कॉन्फिडन्स होता माझ्यामध्ये की फिरण्याचा, एक विचार करू लागलो की ती अथांग समुद्र आहे, म्हणजे आमचं आयुष्य गेलं आहे मराठवाड्यामध्ये, म्हणजे तिथं पाण्याला महाग, म्हणजे तसं वैयक्तिक माझ्या गावला नदी आहे पण। आणि हा प्रवास आमचा सुरू झाला अमृतसरच्या दिशेने।